दोन समाजात गट सुद्धा निर्माण करण्यात आले. नाही, एक गोष्ट तर खरी आहे की समाजामध्ये सत्तेच्या स्वार्थासाठी विष कालवण्याचं काम हे महाराष्ट्र असेल किंवा उत्तर प्रदेश असेल मोठ्या प्रमाणावर केलं. खरं तर आपण संविधानाच्या तरतुदीमध्ये बघितलं असेल की धीरे धीरे आम्ही जातीच्या बाहेर जाऊन देश राष्ट्रहित या भावनेच्या महामार्गावर प्रवास करावा हा भाव आपल्या डायरेक्टिव्जमध्ये व्यक्त झाला आहे. आपल्या डायरेक्टिव्जमध्ये व्यक्त होताना आपण या बाबतीमध्ये अतिशय आग्रही भूमिका घेतली होती की जात ही उंबरठ्याच्या आत असावी. समाजामध्ये आम्ही एकमेकासोबत जातीच्या आधारावर कधीच वागत नाही. पण महाराष्ट्रामध्ये हे खरं आहे की याची चिंता सर्वसामान्यांनी करावी अशा पद्धतीचं जाती आणि जातीच्या विषयाचा उद्रेक झाला आहे. आणि यासाठी मोहनजी म्हणाले ते खरं आहे की चिंतन केलं पाहिजे. अशा पद्धतीने जर जाती जातीमध्ये भेद जागा तर निवडणुका जिंकता येईल, पण यातून मात्र लोकशाहीचा आणि देशाचा पराभव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जात ही उंबरठ्याच्या आत आणि सर्वसामान्यपणे सार्वजनिक जीवनामध्ये आपण जात कुठं पाहतो? तुम्ही माझा इंटरव्ह्यू घेताय तर जात पाहून थोडी घेताय. मला वाटतं की आम्ही एकमेकाशी भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे या भावनेने आपण एकमेकाच्या सोबत संवाद करतो, एकमेकाला सहकार्य करतो. मग आता जात जर अशा पद्धतीने हवी जागी तर चिंता करण्याची बाब आहे. एकाच बाजूनी हे घडलं की दोन्ही बाजूनी घडलं? नाही, दोन्ही बाजूनी जातीवर कधी